इकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राज्याच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्याचा नेमका उद्देश काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काल महाराष्ट्राचे राज्य शिष्टाचार मंत्री आणि बंगालच्या मुख्यमंत्री यांची बैठक गुप्त का ठेवण्यात आली आमचा पहिला प्रश्न आहे. या गुप्त बैठकीच्या मागे कटकारस्थान आहे आमची शंका आहे. या बैठकीचा इतिवृत्त प्रसिद्ध का केला नाही याची कारण कळत नाही. कुठली गोष्ट समोर आली का शिवसेनेच्या काही नेत्यांनी बोलायची प्रथा परंपरा आहे. आमचं काही म्हणे नातं आहे. अहो नातं खेळताय का? कोणी आला तरी यांचं कौटुंबिक नातं संबंध काय तुमचा कौटुंबिक नात्याचा त्याच्याशी? बरं असला तर तो तुमचा आहे, सोडून देऊ. आम्हाला महाराष्ट्राशी आणि महाराष्ट्रातल्या विषयाशी आमचा आत्मीयता आहे. आमच्या मनामध्ये या शंका आहेत की स्वतः ममता बॅनर्जी इथे समिटसाठी आले आहेत, त्या इकडच्या व्यावसायिकांना, रोजगार निर्मात्यांना, इंडस्ट्रियलिस्टना बंगालला घेऊन जाण्यासाठी आले आहेत. स्वागताला आमचा विरोध नाही. या देशामध्ये रोजगार निर्मिती झाली पाहिजे याला आमचा विरोध नाही. पण पोटात आणि ओटात वेगळं याचं कारण स्वतः शिवसेना सत्ताधारी पक्ष एक सरकारमधला पक्ष इथले रोजगार पळवून न्यायला मदत करते ममता बॅनर्जी यांना. त्या मागणी आणि विनंती करतायत हे ठीक, पण गुप्त बैठका घेऊन राज्य शिष्टाचार मंत्री महाराष्ट्रातना रोजगार, व्यवसाय, इंडस्ट्रीज, कारखाने हे बंगालमध्ये जायला मदत करतायत आणि गपचूप चालू आहे. कारण काय? बरं तुमच्या चर्चा झाली का हे तर सांगा. कालपर्यंत भिवंडीमध्ये बांगलादेशी लोक पकडले जात होते, मग अशा पद्धतीने बांगलादेशींच्या कारवाया कुठेतरी थांबल्या गेल्या पाहिजेत याची विनंती तर ममता बॅनर्जी यांनी केली नाही ना युवा मंत्र्यांना? आणि मग आज उद्यापासून बांगलादेशींच्या कारवाई महाराष्ट्रात बंद हे आश्वासन तर राज्य शिष्टाचार मंत्र्यांनी दिले नाही ना? चाललंय काय? आणि म्हणून या बैठका गुप्त चालू आहेत. नातं बितं हे दाखवायचं वरकरणी आहे? कसलं नातं? कोणाचं नातं? बांगलादेशी समर्थकांचं तुमचं नातं काय? सीमा बाहेर बांगलादेशमधल्या लोकांना, घुसखोरीला मदत करणाऱ्यांबरोबर तुमचं नातं काय? या नात्याच्या गोष्टी महाराष्ट्राला मान्य नाहीत. आता हे दोन्ही म्हणून बंगाल आणि महाराष्ट्र दोनांनाही अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. तुमच्याकडे आलेल्या टाटांना तुम्ही त्या ठिकाणी पिटाळून लावलं, त्या आमच्या मुंबईच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या टाटांचा अपमान केलात. त्या टाटांच्या अपमानानंतर इथली शिवसेना त्यांना पायघड्या घालते आणि मग सांगतायत आम्हाला महाराष्ट्र द्रोह कोणी केला. या गुप्त बैठकीत कटकारस्थान झालंय. ते हिंसाचाराचं आहे, ते रोजगार पळवण्याचं आहे, ते कारखाने पळवण्याचं आहे आणि या ठिकाणी दहशती पसरवण्याचं आहे का? हाच आमचा आरोप आहे. आणि थेट जाऊयात विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, ममता बॅनर्जी सध्या कुठे पोहोचले आहेत आणि शरद पवार यांच्या भेटीला किती वाजता जाणार आहेत त्या? मिलिंद सर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्या आता वाय बी सेंटर इथे आलेल्या आहेत. वाय बी सेंटरमध्ये त्यांची एक बैठक आहे. ही बैठक जी आहे ती मुंबईतील वेगवेगळे क्षेत्रातील मान्यवर आहेत, या मान्यवरांबरोबर असणार आहे. याच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आहेत, सिनेसृष्टीतील काही लोक आहेत, उद्योग क्षेत्रातील काही लोक आहेत. त्यांच्याबरोबर एक जवळपास 2 तासाची ही बैठक आहे. त्यांच्याबरोबर त्या बोलणार आहेत, अनेक गोष्टी त्यांच्या विश्वातल्या ज्या आहेत त्या जाणून घेणार आहेत की पश्चिम बंगालच्या राज्याला त्याचा कसा फायदा होऊ शकतो. या दृष्टीने ही बैठक जी आहे ही आयोजित करण्यात आलेली आहे. ह्या बैठकीला राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सुद्धा सहभाग जो आहे तो आहे. आणि याच्यामध्ये मनोरंजन क्षेत्रातील मग स्वरा भास्कर असेल, मुकेश भट साहेब असतील, हे अनेक लोक जे आहेत
हे वायवी सेंटर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर मेधा पाटकर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. या सगळ्या मान्यवरांबरोबर ममता बॅनर्जी आहेत, ह्या बोलणार आहेत. मी त्यानंतर ममता बॅनर्जीचा पुढचा कार्यक्रम जो आहे तो म्हणजे ज्याचं सगळ्यांकडे या कार्यक्रमाकडे लक्ष आहे ते म्हणजे ममता बॅनर्जी सिल्वर वॉकवरती जाणार आहेत शरद पवार यांची भेट घ्यायला. आणि ह्याच भेटीकडे सर्वांचं लक्ष आहे. साधारणतः या ठिकाणी ममता बॅनर्जी एक 2 तास असण्याची शक्यता आहे, कारण का ज्या ज्या क्षेत्रातील मान्यवर आहेत त्या मान्यवरांशी त्या चर्चा करतील आणि त्यानंतर ममता बॅनर्जी आहेत ज्या सिल्वर ओकच्या दिशेनं जातील त्या ठिकाणी त्यांची शरद पवार यांच्याबरोबर भेट होईल. ह्या भेटीकडे सर्वांचं महत्व लक्ष आहे, कारण का ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते. भाजपच्या विरोधात एक तिसरी आघाडीचं हे पहिलं पाऊल आहे का अशा पद्धतीची एक राजकीय चर्चा जी आहे ती आता रंगू लागलेली आहे. आणि ममता बॅनर्जी साधारणतः एक 3:30 सुमाराला सिल्वर ओकवरती पोहोचतील आणि त्यानंतर शरद पवार यांची त्या भेट घेतील. मिलिंद सर, बर, ममता बॅनर्जी यांच्यासोबत पश्चिम बंगालमधनं तृणमूलचे काही नेते आलेत का, किंवा अशी चर्चा होती की गोव्यातले काही नेते, काही अन्यही राजकीय पक्षांचे किंवा महाराष्ट्रातले काही नेते आज ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये सुद्धा प्रवेश करणार अशी चर्चा होती. मिलिंद सर, खरं तर ही चर्चा आहे, त्याच्याबाबत अधिकृतरित्या कोणतंही वक्तव्य जे आहे ते पश्चिम बंगालमधनं आलेले नेते किंवा ममता बॅनर्जी यांच्याकडनं झालेलं नाही आहे. मात्र वाय बी सेंटरवरती अनेक नेते जे आहेत ह्या ठिकाणी आलेले आहेत. राष्ट्रवादीचेही काही नेते जे आहेत ते वाय बी सेंटरवरती पोहोचलेले आहेत. त्यामुळे हा एक कार्यक्रम जो आहे ती होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जाते, कारण का मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तृणमूलचे काही नेतेसुद्धा जे आहेत ते उपस्थित आहेत. आता साधारणतः ही बैठक जी आहे ह्या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे. ममता बॅनर्जी या सर्वच क्षेत्रातील लोकांशी जे आहेत त्या बोलणार आहेत. मात्र या बैठकीनंतर राजकीय घडामोडी कशा पद्धतीनं घडतात किंवा राजकीय घडामोडींना कशा पद्धतीनं वेग येतो हे पाहावं लागणार आहे, कारण का शरद पवार यांच्या भेटीनंतर अनेक राजकीय गोष्टी ज्या आहेत त्या समोर येऊ शकतात. आणि ममता बॅनर्जी आता वाय बी सेंटरवरती आलेल्या आहेत. त्यांची जी एक बैठक आहे या सर्व मान्यवरांबरोबर ती आता सुरुवात झालेली आहे. मिलिंद सर, बर, विशाल तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे वाय बीचा